बातम्या सविस्तर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड इथल्या डी एमआयडीसीतील एव्हीएच केमिकल कंपनीला आज लोकक्षोभाला सामोरं जावं लागलं कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्सवर आंदोलकांनी आज जोरदार हल्लाबोल केला आंदोलकांनी अनेक गाड्याही पेटवून दिल्यात यात पोलिसांच्या गाड्यांनाही लक्ष करण्यात आलं एव्हीएच केमिकल कंपनीच्या कोल्टार डिस्टिलेशन प्लांट विरोधात गेल्या तीन वर्षापासून आंदोलन सुरू आहे मात्र लोकांच्या क्षोभाला मोकळी वाट मिळत नसल्यामुळेच त्यांना कायदा हाती घेण्याची वेळ आली आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि स्टेट एक्सपर्ट कमिटीचे अधिकारी टी सी बेंजामिन हे वेज कंपनीला गुपचूप भेट देण्यास येणार असल्याचं आंदोलन सहा वाजेपर्यंत सुरू होता दरम्यान कंपनीच्या उत्पादनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर हे आंदोलन काही प्रमाणात शांत झालंय लोकांना पूर्ण स्वराज्य नसल्यामुळेच अशी आंदोलन होत असल्याचं वास्तव आहे झी मीडियानं कंपनी विरोधात एफ आय आर दाखल झाल्याची बातमी दाखवली आणि कोणत्याही राजकीय पाठिंब्याविना हे आंदोलन उभं राहिलं उत्पादनाला अखेर मुख्यमंत्र्यांनी स्थगित दिली आहे तर तीन दिवसापूर्वी झी मीडियानं या संदर्भात आवाज उठवला होता आणि आता लोकक्षोभाला मोकळी वाट मिळाली आहे जोपर्यंत एव्हीएच शंभर टक्के हद्दपार तनगड तालुक्यातून होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे आणि आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की जेव्हा चनगडच्या जनतेच्या मनातल्या संतापाचा उद्रेक होतो तालुका पेटायला वेळ लागत नाही त्यामुळे प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे की या स्थगितीचा आदेश तातडीने लागू आजच्या झालाच पाहिजे पण त्याचबरोबर एव्हिएसारखा हा प्रदूषणकारी प्रकल्प हा कायमस्वरूपी संगड तालुक्यातून गेला पाहिजे प्रशासनाने प्रत्येक वेळी स्टे दिले गेले आणि ते स्टे इकडे यायच्या अगोदर मध्येच रस्त्यावरती गायब झालेले आहेत त्याचा परिणाम हा भोगावा लागत आहे आज हे नेत्यांनी केलेलं आंदोलन आहे आज सर्वसामान्य जनता रस्त्यावर उरले आहे आज आम्ही स्वतःहून काही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना थांबवण्याचं काम करावं त्यांना प्रोटेक्शन द्यायचं आज आम्ही नेतृत्व मानसे करतोय मात्र जनतेला माहिती आहे की प्रशासन फसवतय शासन फसवतय तेव्हा त्यांच्यासाठी एकच दल ती म्हणजे असं पेटवण आज ही पूर्ण जी लढाई जी आहे ती सर्वसामान्या जनता रस्त्यावर उतरले आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या घरावर हल्लाबोल आहे पोलिसांच्या गाड्याही आंदोलकांनी जाळल्या आहेत या सगळ्या आंदोलनाचा आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी घेतलेला हा आढावा मी आता उभा आहे चंदगडमधल्या एवेज कंपनीच्या बाहेर आपण माझ्या पाठीमागं बघू शकता की एवेज कंपनीला संतप्त चंदगडकरांनी आग लावलेली ला आहे मोठ्या प्रमाणात ही आग सगळीकडे पसरलेली दिसते गेल्या तीन वर्षापासून चंदगडमधली जनता ही एवेज केमिकल कंपनी हद्दपार कराव्याच्यासाठी आंदोलन करत होते सरकार दरबारी अनेक वेळेला मागणी केली होती तरीसुद्धा सरकारनं यावत गांभीर्यानं घेतलं नाही त्याचबरोबर कंपनीनं सुद्धा भूमिका घेत ही कंपनी इथून हलवलेली नाही आहे एकूणच बघतो की ह्या कंपनीमध्ये कशा प्रकारे आग लागलेली आहे त्याचबरोबर आग विझवण्याचं सुद्धा काम सुरू आहे जवळपास ऐंशी एकर परिसरात असणाऱ्या या सगळ्या कंपनीला संतप्त चंदगडकरांनी आग लावलेली आहे सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे आणि आपण बघतो की ह्या कंपनीमधून कोल्टा डिस्टिलेटर हा प्लॅन्ट आहे या प्लॅन्टमधून कोल्टार पीचचं उत्पादन घेतलं जाणार आहे आणि हे पीचचं उत्पादन जे आहे ते आरोग्याला घातक आहे त्याचबरोबर निसर्गाला सुद्धा घातक आहे त्यामुळंच या चंदकरांचा विरोध आहे असं असताना सुद्धा याकडं गांभीर्यानं पाहिलं गेलं नाही आणि त्याच्याचमुळं हे आपण बघतोय कशा प्रकारे संतप्त चंदळकरांनी एवेज केमिकल फॅक्टरीला कंपनीला आग लावलेली आहे त्याचबरोबर वर एवेज केमिकल कंपनीचे दोन गाड्या पेटवून देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर वर ज्या ठिकाणी हे कर्मचारी राहतात ते घर सुद्धा पेटवून देण्यात आलेले आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलेला आहे जर सरळ सांगून तुम्ही ऐकत नसाल तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल अशाच प्रकारचा इशारा चंद्रळकरांनी या निमित्तानं दिलेला आहे आपण बघतोय की कशा प्रकारे ही आग पसरलेली आहे दोन ते तीन बंब सुद्धा दाखल झालेले आहेत किंवा कंपनीमध्ये जे काही पाण्याचे सोर्स आहेत त्यातून हे आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे पण जवळपास दोन तास झाले हे आग विझवण्यामध्ये कंपनीला यश आलेलं नाहीये एकूणच बघतोय की एव्हीएच केमिकल कंपनीच्या विरोधात चंदगडकरांचा रोष काही थांबताना दिसत नाही आहे आपण बघू शकता की एव्हीएच केमिकल कंपनीची सध्या अवस्था काय झालेली आहे चंदगडकरांनी संतप्त चंदगडकरांनी एव्हीएच केमिकल कंपनीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात दगडफेक करत या ठिकाणी एव्हीएच कंपनीला लक्ष केलेलं आहे गेल्या अनेक दिवसापासून या चंदगडकरांची मागणी होती की प्रदूषणकारी हा प्रकल्प आपल्या या तालुक्यातून हद्दपार करावा तरीसुद्धा सरकार दरबारी याची दखल घेतली गेलेली नव्हती त्याचमुळं आपण बघतोय की कशा प्रकारे चंदगडकरांनी एवेज केमिकल कंपनीमध्ये घुसून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड केलेली आहे संतप्त जबाब सकाळी दहा अकराच्या सुमारास या ठिकाणी आला आणि त्याच्या त्यांनी पूर्णपणे एवेज केमिकल कंपनीला लक्ष करत इथं मोठ्या प्रमाणात तोडफोड केलेली आहे एवढंच नाही तर आपण माझ्या उजव्या हाताला बघू शकता की मोठ्या प्रमाणात एवेज केमिकल कंपनीला आग लावण्यात आलेली आहे ठिकठिकाणी थीक आग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते त्याचबरोबर आपल्याला समोर टू व्हीलरसुद्धा दिसते टू व्हीलरला पेटवून टाकलेलं आहे एक फोर व्हीलरसुद्धा पेटवलेले आहे त्याचबरोबर इथं माझ्या उजव्या हाताला अजून बघू शकता की आतमध्ये पूर्णपणे हे पेटवून दिलेलं आहे ठिकठिकाणी थीक अशाच प्रकारे हल्ला करत चंदगडकरांनी या ठिकाणी पूर्णपणे चंद एव्हेज केमिकल कंपनीला लक्ष केलेलं आहे जोपर्यंत एव्हेज केमिकल कंपनी हद्दपार केली जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही अशाच प्रकारची मागणी किंवा अशाच प्रकारचा इशारा या चंदगडकरांचा आहे आपण बघतो की हे दुसरं केबिन आहे केमिकल कंपनीचं त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलेली आहे या एव केमिकल कंपनीवर आणि संचालक संचालकांच्या चंदगड पोलिसात गुन्हा दाखल असताना सुद्धा त्यांना अटक का केली नाही अशा प्रकारचा सुद्धा संतप्त सवाल हे चंदगडकर विचारतायत आपण बघतो की कशा प्रकार हे एवेज केमिकल कंपनीला लक्ष करण्यात आलेलं आहे कारण पर्यावरण मंत्र्यांनी आदेश दिला असतानासुद्धा या आदेशाला केराची टोपी टोपली दाखवण्यात आली आणि त्याच्याचमुळं आपण बघतो की चंदगडकरांनी अखेर आपला हिसका दाखवलेला आहे तुम्ही जर आमच्यावर अन्याय अत्याचार करत असाल तर आम्ही तो सहन करणार नाही अशाच प्रकारचा इशारा या घटनेच्या निमित्तानं दिलेला आहे एकूणच आपण पाहतो एव्हीएच विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी अक्षरशः आणि शब्दशहा एल्गार पुकारलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत जोडले जात आहेत प्रताप महत्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय आग तुरता शमनी पण धूर कायम आहे काय सांगाल अजूनही कंपनीतून मोठ्या प्रमाणात धुराचे लोण बाहेर येत आहेत चंदगडकरांचा विस्फोट झाला असं म्हणायला काय हरकत नाही आहे कारण गेल्या तीन वर्षापासून अतिशय शांततेने हे आंदोलन सुरू होतं पण आज ह्या आंदोलनाला गालबोट लागलेलं आहे या आंदोलनात सहभागी झालेलं किंवा या सगळ्या प्रकल्पाला विरोध करणारी जनता आपल्यासोबत आहेत त्यांना काय वाटते विचारत मला सांगा की तुमचा आज विस्फोट झालेला आहे मुख्यमंत्र्यांनी तात्पुरता स्थगितीचा आदेश दिलेला आहे तुम्हाला हे पटलेलं आहे का अजिबात पटलेलं नाही कारण आम्ही दोन वर्षापासून ह्या इवेच विरोधात आंदोलनात आम्ही सहभागी आहे आम्ही दोन लाख शेतकऱ्यांच्या वतीनं ह्या एजच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे कारण एका भांडवलशाहीसाठी कितीतरी अधिकारी त्या भांडवलशाहीच्या दावणीला बांधलेले जातात हे आम्ही डोळ्याने बघितलेलं आहे तमाम शेतकऱ्यांच्या हक्कासाठी व न्यायासाठी आम्ही एक भगतसिंग किंवा शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आम्ही या चंदगडसाठी लढलेलो आहे आणि या एवेजला अगदी शांततेच्या मार्गाने घालायचा आम्ही काटोकाट प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा अधिकाऱ्यांनी या जनतेची पिळवणूक केलेली आहे पण जनतेचा हा इतका प्रचंड स्फोट झालेला आहे जनतेनं ने कुठलंही नेतृत्व न स्वीकारता स्वयंपूर्तीनं चंदगडच्या रस्त्यावर उतरून हा एवेद पूर्णपणे घालवलेला आहे आणि देशाला एक शेतकऱ्यांची व सर्वसामान्यांची ताकद दाखवून दिलेली आहे की मला सांगा की तात्पुरता स्थगिती आदेश मिळालेलं आहे काय मागणी आहे नेम नेमकी तुमची नाही असे आदेश खूप वेळा झालेले आहेत आमची मागणी एकच आहे की ईए हा इथून पूर्ण ईएश हा पूर्णपणे इथून गेला पाहिजे चंदर तालुक्यातून असं म्हटलं आहे की आंदोलनाला नेतृत्वाची गरज असते मात्र आजचं आंदोलन जर बघितलं तर मी नेतृत्व करतोय डॉक्टर नंदिनी बाबूकडे नेतृत्व करतात हे सगळे लोक नेतृत्व करत असताना सुद्धा आज आम्हाला प्रशासनाच्याला प्रोटेक्शन द्यावं लागलं ह्याचा अर्थ काय की सर्वसामान्य जनता रस्त्यावरती उतरलेली आहे आज नेतृत्व करणाऱ्या माणसांना जर पोलिसांना संरक्षण द्यावं लागत असेल प्रशासनाला मदत द्यावी लागत असेल तर ह्याचा गांभीर्याने शासनाने विचार करावा आज आमदार लोक मंत्री लोक जेव्हा हे प्रकल्प दिला त्या वेळेला चे लोक आमदार आणि मंत्र्यांच्यामुळे आज बिचारा पोलिसांचा हकनाक याच्यामध्ये बळी गेला याच्यामध्ये पोलिसांचा आणि सर्वसामान्य जनतेचा बळी जात आहे तेव्हा ध्यानात घ्यावं की असे आंदोलन करताना नेतृत्वाची गरज नसते आज आमच्यासारख्या लोकांना आज दिवसभर त्यांना प्रोटेक्शन द्यावं लागलं तर ही ईव्हीएस जर नाही गेला तर आमच्यासारखे मित्र जे आमचे संरक्षक जे पोलीस आहेत त्या पोलिसांना धोका आहे इथून पुढे मात्र आमच्यासारखे नेतृत्व जर रस्त्यावरती उतरले तर आमदार आणि मंत्र्यांना आम्ही सही सोडणार नाही याची दखल शासनाने घ्यावी अन्यथा आम्हाला सुद्धा नेतृत्व करणार लोकांना उद्या रस्त्यावर उतरावं लागेल आजपर्यंत आम्ही थांबलो मात्र उद्यापासून आमची लढाई रस्त्यावरची चालू होईल हे शेषन शासनाने ध्यात घ्यावं नक्कीच आपण पाहतोय प्रताप या संदर्भातल्या ग्रामस्थांच्या भावना या तीव्र आहेत आणि त्याला कारणही तसंच आहे हलकर्णी ग्रामस्थांनी आजपर्यंत सोसलेल्या विषारी वायूचा जाज आज कुठलं तरी हे कार्बन डायऑक्साईडचा धूर आहे तो खऱ्या अर्थाने या आंदोलनाला ऑक्सिजन देणारा ठरेल हे मात्र नक्की धन्यवाद प्रताप या सगळ्या माहितीबद्दल आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या सोबत होते चोवीस तास रहा एक पाऊल पुढे